नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आजच्या आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये आपण आमंत्रित केलं आहे सर्वांची आवडती अभिनेत्री रसिका धामणकर यांना. रसिकाताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. रसिका माझी मैत्रीण आहे, तेव्हा मी सुरुवातीलाच डिक्लेअर करते की मी एकेरी उल्लेख करणार आहे तिचा. आणि रसिकाची थोडीशी ओळख, म्हणजे खरं तर गरज नाहीये पण तरी पण आपल्या प्रेक्षकांना मी करून देते. संगीत शिक्षिका आहेत त्या आणि उत्तम अभिनेत्री तर आहेच. त्यांनी MA इन हिस्ट्री केलेलं आहे आणि म्युझिकची सुद्धा डिग्री घेतलेली आहे. आणि आज त्यांचा आपण मालिका चित्रपटातला अनुभव आणि एक अभिनेत्री म्हणून त्या कशा घडल्या हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर रसिका, मला सांग की सुरुवात तुझी अभिनयाची, म्हणजे अभिनयाची ओळख आपण जी म्हणतो ना, ती कधीपासून झाली? म्हणजे शाळेपासून तुला आवड होती याची? हो, अगदी लहानपणापासून मला अभिनयाची आवड होती, गायनाची आवड होती. मला आठवत नाहीये की मी वयाच्या कितव्या वर्षापासून स्टेजवर आहे, पण इतकं आज चांगलं आठवतं की मी तेव्हा दुसरी किंवा तिसरीला होते आणि त्यावेळी एकपात्री नाटक, मी एकपात्री प्रयोग केला होता, महागाईवर होता तो. तर तो खूप गाजला होता, म्हणजे शालेय स्पर्धा, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धा मी गाजवल्या होत्या. खूप बक्षिसं मिळाली होती मला त्या स्पर्धा, त्या एकपात्री प्रयोगामुळे. आणि विशेष म्हणजे त्या काळामध्ये बऱ्याचशा राजकीय पक्षांनी माझ्या त्या एकपात्री नाटकाचा वापर करून घेतला होता, कारण ती महागाईवर होती. विरोधी पक्षाची खिल्ली उडवणारं नाटक, तर ते छान होतं, म्हणजे सत्ताधारी पक्षासाठी एक शिकवण होती. तर असा तो प्रवास होता. आणि गाण्याचं पण मला, गाण्याचं शिक्षण मी, विधिवत शिक्षण जे आहे ते मी नंतर 12वी नंतर सुरू केलं, संगीत विशारद केलंय खैरागड युनिव्हर्सिटी, इंदिरा कला संगीत विश्वविद्यालय. त्यावेळी ते एकच विश्वविद्यालय होतं आपल्या पूर्ण भारतामध्ये. आता त्याच्या सगळ्या ठिकाणी शाखा उघडल्या. तर तिथून मी बी म्युझिकची डिग्री घेतलेली. आता ते छत्तीसगडमध्ये, मी जेव्हा शिकले तेव्हा ते मध्य प्रदेशात होतं. तर मी वयाच्या 19व्या वर्षापासून, कदाचित 20 वर्षाची होतेपासून मी संगीत शिक्षिका म्हणून रुजू झाली. त्यानंतर मग लग्न झालं, लग्नानंतर मुलं, संसार, त्यामध्ये गायन जरा मागे पडलं. अच्छा. अभिनयाला कुठेही चान्स नव्हताच, कारण इंडस्ट्रीशी तसा काहीच संबंध नव्हता माझा. मी पहिलीच आमच्या पूर्ण फॅमिलीतली. तर आवड होती, धडपड करत होते, पण संधी कशी मिळणार ह्यासाठी. आणि अचानक मला असं झालं की माझ्या मिस्टरांना असं वाटायचं की मी BEd करून, MEd करून गव्हर्नमेंट टीचर व्हावं, बरोबर जॉब करावा 10 to 5, ज्याच्यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नव्हता. तुझ्यातला कलाकार तुला स्वस्त बसू बसू देता. पण ठीक आहे, म्हणजे आपण म्हणतो ना की कुठलीही गोष्ट शिकली ती वाया जात नाही, ती कुठेतरी आपल्याला कामी पडते. तर त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला, मला बोलता यायला लागलं छान. आणि मग नंतर एक आमचं, मी जेव्हा कॉलेजला होते तेव्हा नाटक स्पर्धा होती आणि त्याच्यामध्ये मी एक नटसम्राटचा एक छोटासा पॅच आम्ही सादर केला होता, तो खूप आवडला. आणि 2008 एक मालिका गाजत होती बहिणी साहेब, तर त्या मालिकेचे कोणतरी म्हणजे आले होते तिथे जज म्हणून, तर त्यांनी मला विचारलं की तू मालिकेमध्ये काम करणार का. आणि मला असं झालं की चला स्वतःहून संधी आली तर आपण बघूया कसं जमतंय काय जमतंय. गेले सेटवर आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला. माझी पहिली मालिका वहिनी साहेब, म्हणजे मी प्रेक्षकांसमोर आले ते स्क्रीनवर आधी. अच्छा. वा, आणि खूप छान वाटतंय जशी बोलताना. पण आता तू संगीत शिक्षिका आहेस तर आपण थोडस तुझ्या गाण्याचा आवाजाची टेस्ट घेऊया. म्हणजे टेस्ट नाही म्हणणार मी, की आमच्या श्रोत्यांना तू काहीतरी गुणगुणून दाखवावं, तुझं आवडतं गाणं, एखादं भावगीत, भक्तिगीत किंवा एखादी हिंदी चालेल. हो चालेल चालेल, अगदी बंदी सुद्धा म्हणालीस तरी चालेल, आवडत्या रागातली. माझे खूप आवडतं गाणं आणि मी खूप कार्यक्रमांमध्ये ते गाणं गायलेलं पण आहे. आशाताईंच्या आवाजातलं. रोज रोज डाली डाली क्या लिख जाए, भवरा बावरा बावरा, कलियों के नाम कोई लिखे पैगाम कोई. कलियों के नाम कोई लिखे पैगाम कोई, बावरा भवरा बावरा. रोज रोज डाली डाली क्या
क्या लिख जाय भवरा बावरा बावरा। सुंदर सुंदर आणि खरंच आता आवाज तर खूपच छान आहे, गोड आहे, त्यामुळे अजून दोन तीन गाणी घेणार आहे, त्याचा मोह सुटणार नाहीये। तरी पण आता मालिका वहिनी साहेबचा उल्लेख केलास, पण स्वामी समर्थ मधली सुद्धा भूमिका तुझी फार आवडली होती, जनाबाईची जी होती ती उत्तमरित्या साकार केली होतीस, आणि एक थोडं अशा म्हणजे ऐतिहासिक म्हणू शकतो आपण त्यांना, अशा ऐतिहासिक मालिकांसाठी एक विशिष्ट त्यांची भाषा वेगळी असते आणि त्यासाठी एक वेगळी तयारी करावी लागते, कारण तो काळच वेगळा असतो आणि त्यासाठी वेगळी तयारी केलीस का त्याच्याविषयी विचारायला? खरं तर मीच नाही, प्रत्येकच कलाकार त्याच्या प्रत्येक भूमिकेसाठी एक मेहनत घेतच असतो आणि वेगवेगळ्या पठडीतल्या भूमिका करायला प्रत्येकच कलाकाराला आवडतं। तर तसं माझं मूळ गाव आहे नागपूर, मला वऱ्हाडी सुद्धा उत्तम बोलता येतं। माझी एक मालिका होती 2019 मध्ये महेश कोठारे विजयची, एक होती राजकन्या ती सोनी मराठीला यायची, तर त्यामध्ये मी पूर्ण सिरियल मध्ये म्हणजे माझी प्रॉपर वऱ्हाडी भाषेमधून ती सिरियल होती, आमचं कुटुंबच विदर्भातलं दाखवलं होतं शेगावचं। तर आणि खूप आवडली होती लोकांना तो बाज भाषेचा, तर नॉर्मल मराठी होती, पण स्वामी समर्थ मध्ये घाटावरची जी असते ना आणि सातारा सांगली साईडची ती भाषा बोलायची होती मला। तर मला मुळातच खूप असं वेगवेगळे प्रयोग करायला फार आवडतं आधीपासून, तर त्या भाषेमधून मी दूरदर्शनला सुद्धा बरंच काम केलं होतं, त्यामुळे मला तसं फार अवघड गेलं नाही, पण थोडा गॅप गेल्यामुळे थोडी मेहनत करावी लागली, पण एक दोन दिवसाच्या प्रॅक्टिस नंतर जमलं ते। अच्छा। पण आणि दिग्दर्शक सुद्धा किंवा आपले सेटवरचे जे कलाकार मंडळी असतात ते सुद्धा आपल्याला मदत करतात नाही का तुमचं कॅरेक्टर डेव्हलप होण्यासाठी, आणि ते कुटुंब तयार होतं एकदा एकत्र काम करत गेलं वर्ष दीड वर्ष दोन वर्ष, तर मग ते आपोआप एक बॉन्डिंग तयार होतं कलाकारांना। आणि रसिका तुम्ही मराठीमध्ये जेवढं काम करता तसं हिंदीमध्ये सुद्धा काम करता, तर हिंदी मालिकांच्या शूटचा कसा अनुभव आहे आणि हिंदी आणि मराठी या दोन्ही मालिकांमध्ये काम करताना काय वेगळा अनुभव तुम्हाला जाणवतो? सगळ्यात मोठा आणि आवडतं काय तुम्हाला? नाही, दोन्हीकडे काम करायला आवडतं। हा, पण हिंदीमध्ये कसं होतं की एक्सप्लोजर जास्त आहे, पूर्ण भारतभर तुमची मालिका बघितल्या जाते। मराठी म्हणजे महाराष्ट्रापुरतं मर्यादित। आता मला तुला सांगावं असं वाटतं की तू स्वामी समर्थांचा उल्लेख मालिकेचा उल्लेख करतेस, तर त्याच्या नंतर मी आता माझी सध्या खूप गाजत असलेली मालिका आहे लग्नाची बेडी, जी दुपारी 1 वाजता येते स्टार प्रवाहावर। तर खूप प्रेम मिळते, म्हणजे दुपारचा स्लॉट असून सुद्धा लोकांनी ती मालिका अक्षरशः डोक्यावर घेतलेली आहे, म्हणजे मला इतके छान छान अनुभव येतात कधी कुठे गेले कार्यक्रमानिमित्त, किंवा म्हणजे बायका रडतात, राजश्री हे कॅरेक्टर त्यांना इतकं जवळचं वाटतं, इतकं आपलं वाटतं, कुटुंबातलं वाटतं, म्हणजे कुठेतरी प्रत्येक महिलेमध्ये राजश्री असतेच, घर सांभाळणारी, पूर्ण कुटुंबावर प्रेम करणारी। तर खूप असं म्हणजे बॉन्डिंग एक तयार होतं प्रेक्षकांसोबत वेगळंच, तसं काही फार मला विशेष डिफरन्स जाणवला नाही, कारण तिथे पण कलाकारांमध्ये छान एक म्हणजे मी एक गुम है किसी के प्यार ही मालिका केली होती मध्यंतरी, काही दिवसांचाच ट्रॅक होता माझा त्यात, पण त्यात खूप मराठी कलाकार होते, त्यामुळे एक मराठी वातावरण होतं, त्यामुळे लवकरच तिथे मी पण मिक्स झाले होते, तर असं फार मला वेगळं वाटलं नाही। पण हा तिथे असं आहे की त्यांचं तामझाम म्हणजे खूप 6-7 कॅमेराज ते लोक ऍट अ टाइम युज करतात, तर ते तो एक फरक आहे की त्यांचं जरा खूप सगळं मोठ्या प्रमाणात असतं। अच्छा। कारण मी आता उल्लेख करायचा झाला तर सावधान इंडिया आणि क्राईम पेट्रोल ते एक थोडं तसं आहे की त्याच्यामध्ये हिंदीमध्ये कसं आपलं थोडं ते डेकोरम तो वेगळाच असतो मराठीपेक्षा, मराठी मालिकांमध्ये कसं मराठमोळ वातावरण असतं आणि सगळे कलाकार आपण नाही म्हटलं तरी इथे या प्रोजेक्टला नाही तर त्या प्रोजेक्टला भेटलेलंच असतो, त्यामुळे आपले लगेच सूर जुळून जातात, तसं हिंदीमध्ये फार कमी होतं। तर तो अनुभव कसा होता आणि आवडती तुझी हिंदी मालिका कुठली? मी गुम हे मध्येच काम केले, त्यामुळे मला ती मालिका आवडते, अजूनही ती मालिका खूप गाजते, म्हणजे 1000 एपिसोड मला वाटतं झाले असतील त्या मालिकेचे। आणि सावधान इंडिया, क्राईम पेट्रोल हे तर एपिसोड, त्यामुळे ह्याच्यात पण काम करायची एक वेगळीच मजा असते, म्हणजे त्यातून एक एक स्टोरी केली की तुम्ही बाहेर होता आणि मग परत दुसऱ्या स्टोरीला तुम्हाला वेगळं कॅरेक्टर करावं लागतं, तर ते पण इतकी छान गंमत आहे। आणि मालिकांची निवड तू कशी करतेस, म्हणजे त्याचं काही ठरवतेस का की त्याची कथा चांगली हवी, रोल ऑफकोर्स चांगला हवा, असं काही? हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे भूमिका चांगली असायला हवी, कारण समाधान भूमिकेमुळे समाधान मिळतं कलाकाराला। आणि बाकी जे मालिकेचे जे विषय असतात ते
असं म्हणता येईल की आपल्याला टीआरपीनुसार फिरत असतात, प्रेक्षक त्या मालिकेला किती पसंत करतात, प्रेक्षकांचा रिस्पॉन्स कसा आहे, किंवा मध्ये आपले सण येतात तर त्यानुसार मालिकांमध्ये वेगवेगळे स्क्रिप्ट ऍड केले जातात किंवा रिमूव्ह केले जातात. तर स्टोरी, आपण स्टोरीचा विचार सिरियलमध्ये नाही करू शकत. स्टोरीचा विचार आपण चित्रपट करताना किंवा नाटक करताना प्रामुख्याने केला जातो. अच्छा, बरं. आता नाटकांचा तू उल्लेख केला असेल आणि तू खूप मोठ्या कलाकारांबरोबर काम केलेलं आहेस. मी रसिक प्रेक्षकांना आपल्या सांगू इच्छिते, ती फुलराणीमध्ये रसिकाने डॉक्टर गिरीश ओक आणि हेमांगी कवी यांच्यासोबत काम केलं आहे. पुरुष या नाटकामध्ये पुरुष नाटक पण फार गाजलं होतं आणि मोहन जोशी काकांबरोबर काम केलेलं आहे. ज्योती चांदेकर त्यामध्ये होत्या आणि असंभव नाटकात प्रमोद पवार सरांबरोबर आणि जनार्दन लवंगारे सरांबरोबर काम केलेलं आहे. तर नाटकाचं काम करतानाचा अनुभवही सांगशील आणि या सगळ्या ज्येष्ठ कलाकार मंडळींबरोबर काम करण्याचा अनुभवही सांगशील. नाटक हे माझं पहिलं प्रेम आहे असं म्हणेन, कारण थिएटरमध्ये नाटकामध्ये काम करताना प्रेक्षकांचा जो इमिजिएटली रिस्पॉन्स येतो ना. गारंबीचा बापू नावाचं एक नाटक मी करत होते, त्याच्यामध्ये माझं निगेटिव्ह कॅरेक्टर होतं. अच्छा. तर आणि त्या अख्ख्या नाटकाची मी एकमेव खलनायिका होते, त्यामुळे ते ती भूमिका करताना मला खूप मजा यायची. आणि असं जेव्हा शेवटचा जो म्हणजे क्लायमॅक्स मध्ये मी जेव्हा सांगते बापूला की बापूची आई कॅरेक्टर होतं माझं, तर मी जेव्हा सांगते की तू अण्णांचा मुलगा आहेस, तर तेव्हा जे प्रेक्षकांमधून अरे रे 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 आई गाई गाई ग असे जे रिएक्शन्स येतात ना, तर त्या फार भारी वाटतात ऐकताना. तर नाटकाचा अनुभव नक्कीच खूप मस्त आहे, अगदीच मस्त. म्हणजे मला आताही नाटक करायला खूप आवडेल. राहिला दुसरा प्रश्न की मला मोठ्या कलाकारांसोबत माझा अनुभव कसा आहे. खूप 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 चांगला. अच्छा. आणि मी असं म्हणेन की म्हणूनच ते मोठे आहेत. मला खरंच मी भाग्यवान समजते स्वतःला की मोहन काका, सयाजी शिंदे, त्यानंतर अनेक दिग्गज कलाकारांसोबत मला काम करायला मिळालं. त्यावेळी त्यांच्यातलं डेडिकेशन, टायमिंगच्या बाबतीत पंक्चुअलिटी अगदी, आणि कामाच्या बाबतीत, त्यांच्या भूमिकेच्या बाबतीत, कितीही अभ्यास झाला असला तरी अभ्यास करण्याची जी त्यांची सवय असते. म्हणजे मोहन काकांना सुद्धा मी पुरुष नाटकाच्या वेळी विंगेमध्ये डायलॉग्स बोलताना बघितलेले. म्हणजे ते त्यांचं एक जे डेडिकेशन असतं ना, ते कमाल असतं. आणि प्लस आपल्या सहकलाकारांना कसं ट्रीट करायचं, कसं सांभाळून घ्यायचं. नाहीतर आता हल्ली असं होतं की लगेच डोक्यात आवाजायला वेळ लागत नाही, पण त्यांच्यापैकी कोणाच्याही वागण्यात मला कधी असं जाणवलं नाही की ते खूप मोठे आहे आणि मी खरंच त्यांच्यासमोर अगदी शून्य होतो. त्यावेळी अरुण नलावडे दादांसोबत मी एक पिक्चर केला होता, पॉकेट मनी. आता तो ह्याच्यावर रिलीज झालेला आहे, हंगामा ओटीटी प्लॅटफॉर्मला. तर तो तुम्ही नक्की बघा. खूप छान चित्रपट आहे. विशेष म्हणजे त्या चित्रपटामध्ये एक सामाजिक संदेश दिलेला आहे की आता पालकांनी आपल्या मुलांना कसं, त्यांच्याशी त्यांचं कसं रिलेशन असायला हवं, कितपत त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं, कितपत त्यांच्या आयुष्यामध्ये इंटरफेअर करायला हवा, सोशल मीडियाचा कसा वापर करायचा, ह्या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने त्यात मांडलेल्या आहेत. तर त्या चित्रपटामध्ये एक मी आणि अरुण दादा अपोजिट होतो, नवरा बायको होतो आम्ही. आणि त्यावेळी अरुण दादांची एक सिरियल सुरू होती झी मराठीला. दिवसभर सिरियलचं काम करून ते रात्री निघाले होते. आमचं शूट वाईला होतं. बरं. तर वाईला तिथे गेल्यानंतर ते रात्रभर त्यांनी, मी रात्री ते पहाटे 4-5 वगैरे पोहोचले असते, आराम केला त्यांनी 2-3 तास आणि ते 10 बरोबर सेटवर हजर होते. आणि ते दिसत होते की खूप दमलेले आहेत. दिवसभर शूट नंतर प्रवास आणि परत सीन. तर आमच्या दोघांचा सीन होता आणि जनरली असं होतं ना की क्लोजला अपोजिट बसलेले कलाकार जे असतात ते बसत नाही, असिस्टंट डायरेक्टर वाक्य देतात आणि आम्ही आपले क्लोज देतो असं. तर त्यांचा क्लोज झाला, त्यांच्या क्लोजला मी वाक्य दिली सगळी आणि मग माझा शॉट सुरू झाला. तेव्हा मी त्यांना म्हणाले की मला असं वाटलं होतं की ते निघून जातील. बरोबर. आणि आमचे जे असिस्टंट डायरेक्टर किंवा डायरेक्टर होते ते पण त्यांना म्हणाले की तुम्ही आराम करा, मी देतो रसिकाला वाक्य. नाही नाही, मी स्वतः बसून इथे तिला वाक्य देणार. वा. आणि त्यांना खूप बोलायचं होतं त्या सीनमध्ये, मला फार कमी बोलायचं होतं, पण तरीही त्यांनी सगळी वाक्य मला दिली. अर्धा तास त्यांनी तिथे माझ्यासोबत बसून मला वाक्य दिली सगळी आणि त्यानंतर ते मग आराम करायला गेले. तर हे जे डेडिकेशन आहे, ही जी सिन्सेरिटी असते ना कलाकारांची, ही कमाल आहे. म्हणजे ही गोष्ट मी त्यांच्याकडनं खूप शिकलेली आहे आणि म्हणूनच ते ग्रेट आहे.
आता परत एक गाण्याची रिक्वेस्ट करेन तुला. एक मराठी आवडतं कुठलं. जनपळ भर म्हणतील हाय हाय, जनपळ भर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय, जनपळ भर म्हणतील हाय हाय. वा वा वा, नाव जसं जसं गोड आहे रसिका तसंच तसा गळाही गोड आहे आणि गाता गळा आहे. आणि हे फार कमी लोक अभिनेत्रींना मिळतं, एक गाणं त्यांचं उपजत असणं, अभिनयाचा गुण असणं आणि फार छान. आणि संगीत शिक्षिका, आता मी तुला असं विचारेन की संगीत शिक्षिका आणि हे शूटिंगचं म्हणजे ही सगळी तारेवरची कसरत आहे, ती तू कसं काही मॅनेज करतेस? म्हणजे जॉब पण करायचा, शूट पण करायचं. संगीत शिक्षिका म्हणून तर मी वयाच्या 20व्या वर्षापासून काम करते. नंतर लग्न झालं, त्यानंतर मी बीएड वगैरे एमएड केलं सांगितलं तुला, आणि मी ज्या कॉलेजमध्ये बीएड केलं त्याच कॉलेजमध्ये मला मॅनेजमेंटनी असिस्टंट लेक्चररची पोस्ट ऑफर केलेली बीएड वर शिकवायला, आणि मी पण ती स्वीकारली. कारण मलाही असं होतं की चला ठीक आहे, आपलं शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर जॉब जॉब आला, राईट. तर मी पण तो घेतला आणि असं म्हणता येईल की ऍज अ असिस्टंट प्रोफेसर आणि अभिनेत्री हा माझा करिअरचा जो ग्राफ आहे तो एकत्र सुरू आहे गेले 10-12 वर्ष. आणि त्याच्यामध्ये मी असं म्हणेन की माझ्या कुटुंबाचा आणि माझ्या प्रिन्सिपल मॅडमचा मला खूप मोठा सपोर्ट मिळाला. तर कारण हे दोन्ही मॅनेज करणं खरंच कठीण आहे, कारण सिरियलचं शूट जवळपास 15-20 दिवस असतं, कधी 3-3 महिने असतं. मला वाटतं तू 2-3 सिरियल मध्ये भाग्यलक्ष्मी आणि आताची वहिनीच आहे, 3-3 महिने काम करतात. तर त्याच्यामध्ये कॉलेजमध्ये जायला मिळत नाही रेग्युलर, तर ते सगळं मॅनेज करणं ते सगळं माझ्या प्रिन्सिपल मॅडमनी मॅनेज केलं. आणि घरात माझ्या सासूबाई, माझी मुलं, मिस्टर यांनी घर सांभाळलं असं म्हणता येईल. त्यामुळे ते सगळं छान झालं. आणि आता मी गाण्याचे रितसर कार्यक्रम करते अजूनही, पण 10-15 वर्षाचा खूप मोठा गॅप गेला. मुलं लहान होती, नंतर माझं शिक्षण झालं. 10-15 वर्षानंतर मी परत गोव्याला असताना, आम्ही गोव्याला होतो, माझे मिस्टर एक्स नेव्ही आहेत, तर आम्ही गोव्याला असताना मी काही तिथे एक मला एक ग्रुप मिळाला होता 7 स्टार्स म्हणून, तर तिथे आमचे रेग्युलर कार्यक्रम व्हायचे. अच्छा. तर त्यांचा ग्रुप ऍक्च्युली तो परदेशात वगैरे पण फिरून आला होता, मला जायला मिळालं नव्हतं. मी खूप घाबरत होते, तर मी नव्हते गेले. मी गोव्यातल्या गोव्यात त्यांच्यासोबत भरपूर कार्यक्रम केले. मुंबईला आल्यानंतर मग थोडं सेटल व्हायला जरा वेळ लागला. गोव्यामध्ये पण मी संगीत शिक्षिका म्हणून 3 वर्ष काम केलं. त्यानंतर मुंबईला आल्यानंतर मग परत 2 वर्ष काम केलं. ती संस्था मात्र एकच होती, संस्था तिकडे ब्रँच होती. तर इथे पण 2 वर्ष काम केलं. नंतर मग मी प्रोफेशनली गायन परत 2015 मध्ये सुरू केलं. अच्छा. एक आरजे आदित्य झा म्हणून आहेत विवी भारतीला, तर त्यांचा एक ग्रुप आहे ऑर्केस्ट्रा ग्रुप. तर फेसबुकवर आमची ओळख झाली आणि मग त्यांना मी रिक्वेस्ट केली की मला परत गायन सुरू करायचंय. मग त्यांनी मला संधी दिली, तिथून मग माझा परत प्रोफेशनल शोजचा प्रवास सुरू झाला. आणि मग आता मला परत असं वाटायला लागलं की नाही, शास्त्रीय संगीत सुद्धा आताच्या पिढीपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. कारण सोशल मीडियाचा अतिरेक, अतिवापर ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना मला कुठेतरी असं वाटतं की आपली पिढी ना भरकटच चाललेली आहे. त्यांना आपल्या संस्कृतीपर्यंत परत आणणं हे प्रत्येक म्हणजे प्रत्येक पालकाचं म्हणजे कलाकाराची गरज करायलाच पाहिजे त्यांनी. तर त्यासाठी मी परत माझे आता सध्या ऑनलाईन क्लासेस सुरू केलेले आहेत गाण्याचे. ऑनलाईन यासाठी कारण माझी आता मालिका सुरू आहे, त्यामुळे मला ऑफलाईन क्लासेस मला घेता येणार नाहीये सध्या. तर ऑनलाईनमध्ये कसं, ज्या दिवशी मला सुट्टी असेल त्या दिवशी मी घेऊ शकते. तर मला खूप छान रिस्पॉन्स मिळतोय आलाय, आणि माझे ऑलरेडी क्लासेस सुरू झालेले आहेत. आणि मी सगळ्यांना सांगते की तुम्ही पण या, क्लासिकल संगीत शिका, नक्की छान आहे. आणि रसिकाकडनं धडा पण घेतला पाहिजे की तुम्ही एक म्हणजे क्लासिकल शिक्षण, क्लासिक संगीताचं शिक्षण घेऊन सुद्धा तुम्ही अभिनेत्री म्हणून किंवा तुमचं कुठलंही क्षेत्र असेल त्यात तुम्ही काम करू शकता. कारण संगीताचा नकळत कुठे ना कुठे आपल्याला फायदाच होतो, उपयोग. म्हणजे मी तर म्हणेन की आपल्या तब्येतीवर, आपल्या अख्ख्या आयुष्यावर संगीत
प्रभाव पडतो. कितीही तुम्ही दुःखी असाल तरी तुम्ही गाणं ऐका एखादं छानसं, तुमचं मन फ्रेश झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण रेडिओच्या माध्यमातून पण छान छान गाणी रसिक श्रोत्यांना ऐकवतो. आणि एका अभिनेत्रीला जर आता तर मुलांना खरं काही सांगायची गरज नाही, एवढे ती आपल्यापेक्षाही हुशार आहेत, तरी पण एक तुझा प्रवास एवढ्या वर्षांचा जाणून घेता तू काय मार्गदर्शन करशील असं मी तुम्हाला विचारेन की तरुण अभिनेत्रींना या क्षेत्रात यायचं असेल तर ऑडिशन्सना कसं जावं, किंवा कॅमेरा कसा फेस करावा, किंवा कुठल्या चांगल्या प्रोडक्शनच्या अंडर काम करावं, चांगल्या प्रोडक्शनचा शोध कसा घ्यावा. आणि एक नाट्यशिबिर, हे आपण कधी पूर्वी आपण नाट्यशिबिर करायचो तसं ते नाट्यशिबिरातनं थोड्या ओळखी होऊन जातात, किंवा चांगलं एक शिकायला मिळतं. किंवा आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा किंवा पुण्याला देखील ललित कला केंद्रामध्ये नाट्य प्रशिक्षण NSG आहे आपल्याकडे, तर हे शास्त्रोक्त शिक्षण तुझ्याकडे तर उपजत आलंय ते, पण तरी सुद्धा एक शास्त्रोक्त शिक्षण घेतलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने तू मुलांना किंवा तरुण मुलांना काय मार्गदर्शन करशील? नक्कीच, सगळ्यात महत्वाचं म्हणजे की या क्षेत्राबद्दल जे गैरसमज आहेत ते बाजूला करा. राईट, हा मोठा मुद्दा आहे. असं काहीही नाहीये, असं काही नाही, नीट अँड क्लीन काम होतं इथे. पण तुम्ही कसं रिसीव्ह करता त्यावर आहे. राईट, घाबरायचं काही कारण नाहीये. मेहनतीला पर्याय नाहीये. आत्मविश्वास असावा, तुमच्या मेहनतीवर तुमचा विश्वास असायला हवा. आणि तू विषय काढला तो कार्यशाळेचा, वर्कशॉपचा, तर कुठलीही कला मला असं वाटतं की शिकवून येत नाही. हा, तुम्ही ती पॉलिश नक्की करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला एक त्याचं शास्त्रीय जे टेक्निक असतं, टेक्निकल नॉलेज तुमचं वाढतं त्यामुळे, हे नक्की. त्यामुळे त्याचा एक सपोर्ट होऊ शकतो. पण त्याच्यामुळे तुम्ही अभिनय शिकता असं नाही होणार, किंवा कुठलंही शिकता असं नाही होणार. तर फक्त मी एकच म्हणेन की हल्ली ना वर्कशॉपचं, म्हणजे सुट्ट्या सुरू झाल्या की वर्कशॉपचं अक्षरशः रान उठत, म्हणजे रान उठतं, करेक्ट शब्द बोललीस. तर त्याच्यामध्ये ना फसवेगिरी खूप होते. म्हणजे मी स्वतः कित्येक जणांचे अनुभव ऐकलेले की आम्ही तुम्हाला तुमचं ह्या ह्याच्यासाठी म्हणजे ऑडिशन घेतलं जातं आणि प्रत्येकाला सांगितलं जातं की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्हाला फक्त एक 15 दिवसाचं वर्कशॉप करायची गरज आहे, त्यासाठी तुम्हाला 5,000 रुपये भरावे लागतील. आणि हे प्रत्येकाला सांगितलं जातं. आणि ह्या क्षेत्राची फार माहिती नसल्यामुळे प्रत्येकजण त्या आमिषाला बळी पडतो. बरोबर, असे प्रत्येकाकडून 5,000 घेऊन त्यांना त्यांच्याकडे भरपूर पैसा जमा होतो. पण त्या एखाद्या चित्रपटामधले मुख्य भूमिका सोडल्या तर छोटे छोटे कॅरेक्टर कोणाकोणाला देणार ना. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभिनयासाठी तुम्ही पैसे द्यायची गरज नाहीये, अभिनयासाठी तुम्हाला पैसे मिळतात. म्हणजे कुठलंही काम केल्यानंतर तुम्ही पैसे द्यायचे नाहीये, घ्यायचे, हे महत्वाचं लक्षात ठेवायचं. बाकी जेन्युइन वर्कशॉप्स आहेत, वामन केंद्रेंचं आहे, वामन केंद्रे सरांचं आहे, देवेंद्र प्रेम सरांचं आहे, बऱ्याच जणांचे आहेत. आणि मी बऱ्याच जणांचे कॉन्टॅक्ट, या लोकांचे कॉन्टॅक्ट मी देते, बऱ्याच जणांना दिलेले आहेत. पण थोडंसं काळजी घ्या, म्हणजे असं म्हणे मी की कुठेही लगेच पैसा ओतू नका. बाकी सगळं छान आहे, फील्ड खूप छान आहे, काहीही चुकीचं इथे, म्हणजे मला इतक्या वर्षात कुठेही चुकीचा अनुभव आलेला नाहीये. खूप चांगली माणसं आहे, तुम्हाला माणसं ओळखता आली पाहिजे. आणि स्वतःचा वेळ, स्वतःची एनर्जी कुठे लावायची एक्झॅक्टली, कुठे इन्व्हेस्ट करायची ते तुम्हाला कळलं पाहिजे. आणि ते हळूहळू तुम्हाला अनुभवातून कळत जातं. मला वाटतं आपण तुझ्या चित्रपटांविषयी आता बोलूया. एक कुतुब आणि तीन मिनार, जय भवानी आणि सूर्या द रिअल हिरो. आणि तसंच मला वाटतं तू इतर भाषिक चित्रपट सुद्धा मध्ये काम केलेलं आहेस, तर इतर भाषांमधल्या चित्रपटांमध्ये काम करताना तुला भाषा एकतर अवगत येणं गरजेचं आहे, ते लिपसिंग मॅच होणं पण गरजेचं आहे. तर तो एक इतर भाषांमधल्या चित्रपट केलेला त्याचा अनुभव सांगशील? मराठी चित्रपटांसोबत मी कन्नड भाषेमधून एक चित्रपट केले. बिजापूर, सोलापूर बिजापूर साईडला आमचं शूटिंग होतं. पण सुदैवाने कसं आहे की ते मराठी महाराष्ट्र बॉर्डर आहे ना, ती कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डर असल्यामुळे तिथे तिथल्या लोकांना मराठी पण चांगलं कळत होतं, कानडी पण त्यांना येत होतं आणि मराठी त्यांना येत होतं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट मी त्यांना विचारून बोलत होते, करत होते. पण मला खूप म्हणजे खूप मजा आली होती तो चित्रपट करताना. एक किस्सा मला सांगावासा वाटेल त्यावेळेचा. तो चित्रपट तिकडचे एक म्हणजे धार्मिक पिक्चर आहे होता, तो महिमा अमोघ सिद्ध असं सिद्धार असं काहीतरी नाव होतं त्याचं. तर ते तिकडचे खूप मोठे संत झालेले आहेत, तर त्यांच्या बायकोची भूमिका मी केली होती. आणि आमचं शूट सुरू होतं
वरती रोडवर गाड्या आमच्या उभ्या होत्या वॅनिटी वगैरे आणि खाली आम्ही असं पाण्याचा झरा होता आणि तिथे आमचं शूट सुरू होतं. तर मी वॅनिटी मध्ये बसलेले होते. त्यांचं असं होतं की आता तुझं काम नाहीये, तू बस, तुझं काम लागलं तुला आवाज देतो. बरं. आणि गर्दी खूप जमा झालेली होती कारण तिकडचे ते खूप मोठं नावाजलेले संत आहेत. अच्छा. तर जसंही माझा शॉट म्हणजे माझा शॉट लागला तर तसं त्यांनी मला की अरे ओ पद्मावती को बुला असं बोलले ते. आणि पद्मावती म्हटल्याबरोबर मी गाडीतून उतरले तसे सगळे लोक माझ्या पाया पडायला. अरे बापरे. पण पद्मावती म्हणजे तिकडे पद्मावतीची मंदिर आहेत आणि ते पद्मावतीच्या जे माहेर आहे तिथे आम्ही ते शूट करत होतो. तर त्या लोकांना असं झालं होतं की हीच पद्मावती. अच्छा. आणि आमचे जे रंगभूषाकार होते वेशभूषाकार होते त्यांनी इतका छान गेटअप दिला होता. तर म्हाताऱ्या म्हाताऱ्या बायका सुद्धा माझ्या येऊन पाया पडत होते. मला खूप अवघडल्यासारखं झालं होतं तेव्हा की नाही थांबा. तर इतकं प्रेम करतात लोकांना. खरंच आहे. आणि मला आता तू अभिनयाचं गमक सांगितलंस, यशाचं रहस्य सांगितलंस, आता मला तुझ्या सुंदरतेचं रहस्य जाणून घ्यायचं आहे. म्हणजे मी 10 वर्षापूर्वी तुला दूरदर्शनमध्ये आपण सोबत काम केलं आपल्या हसत खेळत मालिकेमध्ये तेव्हा पाहिलं होतं. तशी तू आताही तशीच आहेस. म्हणजे अरे 10 वर्षापूर्वी बघितलेली रसिका तशीच आहे आणि आताही रसिका तशीच दिसते. हे जे काय बॅलन्स केलं आहेस, स्वतःला मेंटेन ठेवलं आहे, अर्थात सगळ्या अभिनेत्री मेंटेन ठेवतात, पण तू कसं काय मॅनेज केलंस हे जाणून घ्यायला आवडेल. हे सगळ्यांसाठी आवश्यक आहे, म्हणजे फक्त कलाकारांसाठी नाही तर सगळ्यांसाठी. आनंदी राहा. कुठलाही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये टेन्शन्स असतात, स्ट्रेस असतो, सुख दुःख ही चालतच राहायची. त्यामुळे आपण आणि सुख शोधणं हे आपल्यावर आहे. कारण 1000 रुपयाच्या साडीमध्येही आपल्याला आनंद मिळतो आणि 100 रुपयाच्या साडीमध्ये आपण खुश राहू शकतो. तर ते आपल्यावर आहे. उगाच दुसऱ्यांसोबत तुलना करू नका. आपल्या मुलांची नाही, आपलीही नाही. आपल्याला जे मिळालंय ते परमेश्वराच्या कृपेने खूप छान मिळालंय असा विचार ठेवायचा. संतुलित आहार ठेवायचा. व्यसनांपासून लांब राहायचं. आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांवर प्रेम करा. आपल्या नातेवाईकांना आपलं समजा, मित्रमंडळींना आपलं समजा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ज्या मातृभूमीमध्ये जन्माला आलोय, आपली जी कर्मभूमी आहे, तिच्यासाठी आपल्या मनामध्ये खूप आदर असला पाहिजे. तर काय होतं, आर्मी डिफेन्स म्हणजे माझा नवरा एक्स नेव्ही आहे म्हणून सांगत नाहीये मी, तर हे प्रत्येकासाठीच लागू होतो हा नियम. की आपण प्रत्येक सगळेजण आपण बॉर्डरवर जाऊन शत्रूसोबत युद्ध नाही करू शकत. तेवढे गट्स नसतात सगळ्यांमध्ये किंवा तेवढं नशीब, त्यासाठी भाग्य लागतं असं मी म्हणेन. पण आपल्याकडून जे होतं, जे शक्य आहे, छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या. स्वच्छता म्हणा, आपण खूपदा खातो आणि बाहेर कचरा टाकतो. तर हे तुम्हाला स्वतःला स्वतः आपलं रिअलाइज व्हायला हवं की आपण आपल्या घरात हा कचरा टाकतो का. बरोबर. मग बाहेर का फेकायचं. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपल्या आजूबाजूला कोणी उपाशी तर नाहीये, कोणाला कुठले म्हणजे कुठल्या त्रासामध्ये तर नाहीये. तर आपल्याकडनं जेवढं शक्य होतं तेवढी समाजसेवा, तेवढी लोकसेवा प्रत्येकाने करावी. वा, एवढंच मी सांगेन. वा, खूप सुंदर संदेश दिलेला आहे आणि आज खूप छान वाटलं. एक मैत्रीण म्हणून तर भेटली सहज इतक्या वर्षांनी आणि सुंदर अशी मुलाखत आणि तुझा सगळा अभिनय प्रवास आणि संगीत शिक्षिका म्हणून प्रवास जो सगळा झालेला आहे आतापर्यंत, त्यासाठी सगळं भरभरून बोललीस, त्याबद्दल खूप खूप आभार तुझे. आणि तुझ्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्ट्सना आणि तुझी सगळी स्वप्न पूर्ण होत असं स्वामीचरणी मी प्रार्थना करते. पुन्हा एकदा आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आलीस त्याबद्दल खूप खूप मनपूर्वक आभार. थँक्यू. तर मित्रांनो, आजच्या आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये आपण आमंत्रित केलं होतं सर्वांची लाडकी अभिनेत्री रसिका धामणकर हिला. पुन्हा एका नवीन गेस्ट सह भेटूया पुढील सेलिब्रिटी शो मध्ये. तर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.